नमस्कार आपण शौर्य मराठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर देण्याची घोषणा केली आहे सर्व प्रादेशिक कार्यालय यासाठी मासिक वेबिनार आयोजित करतील तीन महिन्याच्या आत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वेबिनार मधून मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण दिले जाईल दरवर्षी निवृत्त होणाऱ्या तीन लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे ट्विट ई पी एफ ओने केले आहे ईपीएफओ ने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा दिलासा दिला असून दिला, सेवानिवृत्तांना आपल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कोणत्याही मुदतीचे बंधन राहणार नाही निवृत्ती वेतनधारक वर्षभरात आता कधीही आपल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी त्याची मुदत असणार आहे म्हणजेच जर एखाद्या पेन्शनधारकाने पंधरा मे दोन हजार बावीस रोजी त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर केले तर त्या पेन्शनधारकाला आगामी पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसच्या च्या आधी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल